तिरुपूर कुमारन जसं की त्याला ओळखलं जायचं, त्याचा जन्म विणकर कुटुंबात झाला होता. कुमारस्वामी मदलियार चेन्नीमलाई मधला होता, ज्याला आता इरोड म्हणतात तामिळनाडूमध्ये. जेव्हा स्वातंत्र्याच्या चळवळीनं जोर पकडला, कुमारन त्यानं खूप प्रभावित झाला आणि त्यानं स्वतःला झोकून दिलं महात्मा गांधीच्या तत्वांसाठी आणि विचारांसाठी. त्यानं असहकार चळवळीत भाग घेतला 1930 मध्ये आणि देशबंधू युवा संस्थेची सुरुवात केली, ज्यानं तामिळनाडू मधल्या आणि बाहेरच्या हजारो युवकांना आकर्षित केलं, ज्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं होतं. त्यानं तामिळनाडूत सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध अनेक निषेध मोर्चे काढले आणि मोठ्या संख्येनं लोकांना प्रेरित करत राहिला. महात्मा गांधींना मुंबईमध्ये झालेल्या अटकेविरुद्ध निषेध करताना देशभरात दंगली आणि प्रदर्शनं झाली, ज्यामध्ये तामिळनाडूचाही समावेश होता. एक असाच मोर्चा तिरुपूरमध्ये निघाला, ज्यामध्ये कुमारनं भाग घेतला. मोर्चात लोक देशभक्तीची गाणी गात होते, जसं की सुब्रमण्य भारती यांचं अच्छ मिल्लय, ज्याचा अर्थ मला कुठलीच भीती नाही. ते भारताचा तिरंगा झेंडा सुद्धा फडकवत होते, ज्यावर त्यावेळी मनाई होती. पोलिसांना राग आला आणि त्यांनी निर्घृण लाठीमार सुरू केली, ज्यामध्ये अनेक लोक घायल झाले. कुमारनच्या डोक्याला मार लागून फ्रॅक्चर झालं आणि तो खाली कोसळला, पण त्यानं तिरंगा झेंडा तरीही हातातून सोडला नाही किंवा त्याला जमिनीवर पडू दिलं नाही. दुसऱ्या दिवशी 27 कोवळ्या वयात त्यानं त्याचे प्राण गमावले. आजही तामिळनाडूमध्ये त्याची कुडीकाट कुमारन म्हणून आठवण करतात, ज्याचा अर्थ विच मीन्स कुमारन हू गार्डेड द हॉनर ऑफ आवर नॅशनल फ्लॅग. राष्ट्रीय झेंड्याचा मान वाचवणारा कुमारन. तामिळनाडू मधली ही घटना नोयल नदीच्या काठावर घडली. नोयल नदी योग केंद्राच्या अगदी जवळून वाहते आणि म्हणूनच कुमारन, कुडीकाट कुमारन आमच्या हृदयाच्या अगदी जवळच आहे. नमस्कार.